आपण समजून घ्या, हा मी सुरुवातीला सांगितलं ना कोणा व्यक्तीला, ना राज्याच्या मुख्यमंत्र्याला, ना गव्हर्नरला, ना राष्ट्रपतीला, कुठल्या जातीचा आदिवासीमध्ये समावेश करता येऊ शकत नाही. हे भारतीय घटनेनं 1950 साली दिलंय. डॉक्टर बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये भाषण करताना सांगितलंय की या कुठल्याही जाती राजकीय दबावापूर्वी गरीब आदिवासीच्या सवलती हिरावून घेतल्या जाऊ नये म्हणून याची पद्धत आम्ही पार्लमेंटला अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून कुणाला दंग्यानं, कुणाला आंदोलनानं जात करता येत नाही, जात ठरवायची पद्धत ठरलेली आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं मी सांगितलं तसं तपासणी व्हावी लागते. ते काम करत सूळ मला म्हणले की मधुकरराव तुमचीच जात, तुम्हीच आदिवासी नाही. मी 7 वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आलेला आमदार आहे. माझी जात तपासायचा अधिकार कोणालाही आहे, कुठेही चौकशी व्हावी आणि मग असं खोटं करू नये. या राज्यात 1.4 कोटी गरीब आदिवासी आहेत. त्यात ओलाम असेल, बाडी असेल, कातकरी असेल, बरोबर, उदाहरणार्थ आपला पारधी असेल, बिल्ला असेल, अशा 47 जाती आहे. या जातीचं आरक्षण काढून कुठंतरी आंदोलन करणाऱ्यांना देण्यापेक्षा त्यांनी वेगळं आरक्षण मागावं ना. आणि मग आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता वेगळं आरक्षण मागितलं तर त्याला आमचा विरोध असणार नाही. परंतु आदिवासी कोण असावा, आदिवासी काय आहे की आदिवासींचं आरक्षण काढून ते मागण्याची कुणीही प्रयत्न करू नये असं तुम्ही म्हणताय, मात्र वेगळं आरक्षण मागितलं तरी विरोध नाही हेही सुचवत आहे. धन्यवाद मधुकर बिचळ आणि हनुमंतराव सूळ, कारण आपला वेळ संपलाय. नेमकं आता आरक्षण कशा पद्धतीचं धनगर समाजाच्या पदरात पडतं हे बघणं महत्वाचं असेल. तसं थांबू, पाहत होता ऐकून लोकांना.